खटाव तालुक्यातील औंध नगरीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. वेद सामाजिक संस्थेच्या वतीने औंधमध्ये अधिक मास निमित्त अच्युत चंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यास आनंदमय वातावरणात मूळ स्थान असलेल्या यमाई देवीला महाअभिषेक करून सुरुवात झाली आहे. औंध गावाभोवती शोभायात्रा काढण्यात आली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात शोभायात्रेत सहभागी झालाय. यावेळी हत्ती, घोडे, उंट, रथ, टाळ, मृदुंग वाजवत सोबत फटाक्यांची आतिषबाजी अशा मंगलमय वातावरणात शोभायात्रा संपन्न झाली आहे. 7 दिवस कार्यक्रम चालणार असल्याने महाराष्ट्रातून अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. औंध आणि परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. आयोजित आयुतचंडी महायज्ञ अनुष्ठान 16 सन 2023 प्राचीन ऋषी मुनींपासून चालत आलेली वैदिक संस्कृती आणि वैदिक परंपरा ही आम्ही कायमच जोपासत आलेलो आहोत. आणि या ठिकाणी औंध नगरीमध्ये यमाईच्या सान्निध्यामध्ये आम्ही आयुतचंडीचं आयोजन केलेलं आहे. आयुत म्हणजे 10,000 सप्तशतीचे पाठ आणि 1,000 पाठांचं हवन या ठिकाणी संपन्न होत आहे. न भूतो भविष्यातील सोहळा हा या ठिकाणी संपन्न होत आहे. जवळजवळ 1,250 पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये 109 हवनकुंड होमकुंड या ठिकाणी आम्ही भव्य मंडप 140x200 3,000 स्क्वेअरफूटचा मंडप या ठिकाणी आम्ही भव्य आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजचा पहिला दिवस शोभायात्रेचा आहे. उंट, हत्ती, घोडे आणि रथ याची यमाई देवी सवाद्य मिरवणूक औंध गावातून ग्रामीण प्रदक्षिणा या ठिकाणी संपन्न होत आहे. तसेच सामाजिक उपक्रम पण या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे. रविवारी रक्तदान शिबिर, त्यानंतर आरोग्य नेत्र तपासणी शिबिर याचंही आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि या महत्त्वयज्ञाचं आयोजन करण्यामागचा हेतू असा आहे की ही भारतमाता जलफलाने संपन्न व्हावी, त्यानंतर शेतकरी बळीराजा आपला सुखी व्हावा, विपुल आपल्याला अपेक्षित पर्जन्यवृष्टी या ठिकाणी व्हावी, तसेच सीमेवरच्या सैनिकांना बळ मिळावं या कार्य हेतू पुरत्सर आपण ह्या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, पुसे सावळी.